गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे 11 मे रोजी न्यायाधीश शशिकुमार धकाते हे आपल्या खासगी वाहनाने आमगाव कडून गोंदियाकडे जात असताना राणी अवंतीबाई चौक येथे एका दुचाकी स्वारला आणि पायी जात असलेल्या व्यक्तीस वाहनाने धडक दिली. या दुचाकी चालक त्याचा मुलगा आणि पत्नी यांना जखमा झाल्या. मात्र पायी जाणारा 23 वर्षीय युवक प्रशिक मेश्राम राहणार गोरठा या युवकाला कारच्या धडकेत गंभीर दुखापत झाली आणि नागपूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना त्याची प्राणज्योत मावळली. प्रशिक कुटुंबियाने रितसर अर्ज करून वाहन चालक न्यायाधीश यांच्यावर गुन्हा दाखल करावा याविषयी निवेदन आणि प्रत्यक्ष जाऊन पोलीस स्टेशनला भेट दिली. मात्र अद्यापही न्यायाधीशांवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. माझा मुलगा कामावर जाताना कामावर गेला होता 11 तारखेला. नंतर काम नाही लागला परत घरी आला येत होता. मग त्यात त्या जजची गाडी आली आणि त्यांनी ठोस मारला माझ्या मुलाला. मग फोन आला माझ्या मुलाला, माझा मुलगा गेला. मग PSC नेऊन ठेवला होता ह्या पोलीस आहे ना, त्याला भरती केला आमगाव PSC. मग तिथून रिफर केला गोंद्याला, गोंद्यावरून नागपूरला रिफर केला. 12 तारखेला मरण पावला. पोलीस FIR घेण्यात इन्कार का गवाह ना म्हणतात कोणी पाहिला ते. मग मी म्हणलो जर मी गरीब आहो म्हणून माझी रिपोर्ट नाही घ्या सर. आणि जजने रिपोर्ट दिला तेव्हा कोण होता गवाह, तर त्या म्हणाले मले की या तुम्ही खुर्चीवर बसा मी तिथे बसतो असे म्हणाले सर. माझ्या मुलाला न्याय मिळायला पाहिजे सर. आम्ही मृतक प्रशिक मेश्राम याला न्याय मिळवून देण्यासाठी 16 तारखेला पोलीस स्टेशनला गेलो मृतकाच्या कुटुंबियांसोबत. त्यानंतर आम्ही 18 तारखेला गेलो. त्यानंतर 25 तारखेला पुन्हा गेलो. आणि गेल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष म्हणजे जे आमगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत त्यांना यांची हकीकत सांगितली. 11 तारखेला मृतक प्रशिक मेश्राम याचा अपघाती मृत्यू झाला. आणि हा अपघाती अपघात जो झाला आहे तर हा या ठिकाणी जे न्यायाधीश होते आणि ज्यांचा ट्रान्सफर गोंदियाला झालेला आहे ते गोंदियाला जात असताना भरधाव वेगाने ते जात होते. सकाळी 9:30 ते 10 दरम्यान त्यांच्या कारने प्रशिक्षा अपघात झालेला आहे. आणि त्या अपघाताला कारणीभूत असलेल्या माननीय न्यायाधीश धपाटे साहेब यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि प्रशिकला न्याय मिळावा याच अपेक्षेने आम्ही येणाऱ्या 5 ते 6 तारखेला एक सामाजिक जनआंदोलन करणार आहोत. जर न्याय मिळाला नाही तर ही आमची मागणी आहे. आणि पोलिसांनी प्रशिकच्या मृत्यूची तात्काळ दखल घेऊन त्याची तक्रार दाखल करण्यात यावी, नोंद करण्यात यावी ही या सामाजिक एकता मंच आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमची मागणी आहे. माझ्या भावाचा अपघात 11/5/2023 झाला आहे. त्या अपघातामध्ये त्याचा दिनांक 12/5/2023 अडीजला मृत्यू झाला आणि त्याचा पोस्टमॉर्टम नागपूरला झाला. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे आलो आणि FIR त्यांना पोलिसांना तक्रार केली. FIR नोंदवा म्हणाले तर ते FIR वगैरे नोंदविला नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि FIR मागितली. त्याच्यामध्ये आमच्या भावाचा उल्लेखच नाही केला त्यांनी. आणि आम्हाला वारंवार पोलीस स्टेशनला बोलवून ते आम्हाला त्रास देतात आणि ते FIRच नोंद घेत नाही आणि गवाह आणा म्हणत आहेत सर. आता आमची एकच मागणी आहे की आमच्या भावाला न्याय मिळावा आणि CBI चौकशी व्हावी. कारण हे सर्व न्यायाधीशाच्या हाताखाली असल्यामुळे सर्व न्यायाधीशांनी आपल्या हाताखाली घेतलं आहे आणि सर्व मिळालेले आहेत. म्हणून हे काही कारवाई करत नाही साहेब. म्हणून आमची एकच मागणी आहे की आता आम्हाला न्याय मिळावा आणि CBI चौकशी व्हावी. 11 मेला सकाळी 10 वाजता अवंती चौक रिसामा स्वामी विवेकानंद शाळेच्या जवळ एक मोटरसायकल ठाण्याकडून आलेला, ज्यांनी रिसाम्याकडे जात असताना अचानक गाडी रस्त्यावर आणल्याने एक 4-व्हीलरला धडक दिलेली आहे. त्यामध्ये जो चालक आहे तो चालक, त्याची बायको आणि एक मुलगा असे जखमी झालेले आहे. व सदर गाडी पुढे एक आणखी एक माणसाला धडकलेली आहे घसरत जाऊन ती मोटरसायकल, आणि तो माणूसही जखमी झालेला आहे. त्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास सुरू आहे. तपासाअंती योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.